देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। हर वर्ष की तरह इस वर्ष भी पूरे देश व भिवंडी शहर के साथ साथ वरादेवी मंगल भवन के प्रांगण में माजी उप महापौर व वरिष्ठ नगर सेवक मनोज काटेकर और वरिष्ठ नगर सेविका वंदना ताई मनोज काटेकर द्वारा 15 अगस्त स्वतंत्रता दिवस मनाया गया, जिसमें मनपा स्कूल क्रमांक 33 व 42 के विद्यार्थियों, शिक्षक शिक्षिका, ज्येष्ठ नागरिक, शिव सैनिक, समाज सेवक आदि लोगों ने मिलकर स्वतंत्रता दिवस मनाया। वहीं मनोज जी काटेकर ने सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। या शाळा क्रमांक 42 आणि 33 वतीने आपल्या वरादेवी मंगल भवनच्या ग्राउंडवर आज जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले होते ते माजी मुख्याध्यापक बनवर्षी अण्णासाहेब जाधव पी एन पाटील सर यांच्या शुभ हस्ते ध्वजवंदन केलेलं आहे। या ठिकाणी प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते माननीय जगदीश कुमार फाटाळे सर, जे आपल्या स्वामी विवेकानंद लायब्ररी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच कविवर्य लेखक श्री शांतारामजी वांद्रे सर हे दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला निघून गेले, सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, माझे सहकारी शाळेचे मुख्याध्यापक, योग पतंजली योग संस्थेचे सर्व सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मोठ्या प्रमाणात पालकवर्ग, विद्यार्थी मित्र, संपूर्ण देशामध्ये 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा देशाच्या प्रति प्रेम निर्माण करण्यासाठी शासनाच्या वतीने घोषणा करण्यात आली होती आणि देशावर प्रेम करणारे, तिरंग्यावर प्रेम करणारे कर्णाऱ्यांनी आपल्या आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे, त्यांचं स्मरण आज आपण या ठिकाणी केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे। ज्येष्ठ मार्गदर्शक पी एन पाटील सरांनी सांगितलं, असंच आपल्या इथे आमच्या काजावकर मॅडम या 25 वर्ष रिटायरमेंट झालेल्या आहेत, त्यांची सुंदर कविता आपण सगळे ऐकलेली आहे, म्हणजे अजून किती चांगल्या प्रकारे विविध टोन पण त्या आपल्यामध्ये आहेत व्यवस्थित। मी सर्व ज्येष्ठ नागरिक आमचे आहेत त्याला सगळ्यांना मी या ठिकाणी कायम उपस्थित असल्याबद्दल धन्यवाद देतो। तसेच या ठिकाणी शाळेच्या वतीनं सन्मान करण्यात आले, या विभागाचा नगर सेवक असल्या कारणाने हे सर्व सुख सोयी संपन्न करण्याचं माझे काम आहे आणि शाळा म्हटली की ज्या शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेत मला काम करण्याची संधी मिळते, त्या शाळेला चांगल्या प्रकारे घडवण्याची मला संधी मिळते, मी भाग्यवंत आहे। कारण शाळा सुरू करणं या कामगारांमध्ये अनेक शाळा आहेत, प्रायव्हेट आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, परंतु शाळा सुरू करून शाळा त्या ठिकाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणे आणि ती नावारूपाला आणणे याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा असतो। त्या ठिकाणी असलेले शिक्षक, या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं असतो, परत त्याच्यामध्ये आम्ही शाळा 10वीपर्यंत केली, म्हणजे आमच्या विभागातील गरीब पालकांचे जे मुलं आहेत, बाळं आहेत, त्यांना दामनकर नाका व इतरस्थ प्रायव्हेट शाळेमध्ये जाऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही 10वीपर्यंतची व्यवस्था केली आणि मुद्दाम सांगा असं वाटते, आम्ही 42 नंबरची शाळा होती, ती शाळा आम्ही अपुरी जागा पडत असल्याकारणे आम्ही तोडकाम केलं होतं, परंतु त्या ठिकाणी 5 फूट जागा दुसऱ्याची निघाल्यामुळे ती शाळा त्या ठिकाणी होऊ शकली नाही। परंतु मी शिक्षकांना बोलावले, त्यांची मीटिंग घेतली की आपल्याला शाळा क्रमांक 33 सर्व अरेंजमेंट करून सकाळ दुपार शिफ्ट करून आपल्याला शाळेचं कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची तुमचं काम आहे, शाळा बांधून द्यायचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर माझं काम आहे आणि शाळा क्रमांक 42 नवीन इमारत बांधून दिली, शाळा क्रमांक 33 जुनी इमारत होती तिला व्यवस्थित केली, परंतु त्या शाळेमध्ये कुणाला त्रास नव्हता, त्या शाळेपासून एकच त्या लोकांचं म्हणणं होतं या ठिकाणी सगळे बाहेरचं वर्ग अजून आजूबाजूच्या प्रायव्हेट शाळांमधून त्यांच्या कानामध्ये टाकण्यात आलं की या शाळा बंद झाल्या पाहिजेत अशात आणि आमच्या शाळांना सगळे विद्यार्थी मिळाले पाहिजेत, भरपूर प्रयत्न झाला
म्हणून मी माझ्या शाळेला जीवतून काम करतो की ज्या ठिकाणी मी शिकलोय त्या ठिकाणी अनेक लोक शिकली पाहिजेत आणि महापालिकेच्या शाळेमध्ये शिकलेले अनेक लोक सरकारी कार्यालयात चांगल्या हुद्द्यावर आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. कोणी डॉक्टर होत आहेत, वकील होत आहेत, अनेक लोक आहेत. माध्यमिक शाळा पण सुरू झाली, आमची शाळा कुठेही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमी पडणार नाही. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक तज्ज्ञ शिक्षक निवृत्त झालेले आहेत, त्यांना मी विनंती करेन की जानेवारीमध्ये परीक्षांच्या अगोदर आमच्या विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन शाळेमध्ये करा आणि त्यांची बौद्धिक चाचणी क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळावं अशी मी आजच्या दिनी त्यांना विनंती करतो. तसेच 78 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थित बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.